नमस्कार, मी डॉक्टर शिवा रिवाग, संचालक ॲस्पायर एज्युकेटर इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर. गेले 2-3 दिवस इंजिनिअरिंगचे प्रेफरन्स फॉर्म भरण्याचं काम सुरू होतं, त्यामुळं नव्यानं काही व्हिडिओ वगैरे पोस्ट करायला जमलं नाही. त्यानंतर आता ऑल इंडियाची पण काउन्सिलिंग सुरू झाली आहे, त्यामध्ये पण बऱ्यापैकी वेळ गेला. परंतु या दरम्यान आपण ऑलरेडी जे काही पोस्ट केलेले व्हिडिओ होते त्याच्या कमेंट बॉक्समध्ये किंवा पर्सनली व्हॉट्सअपला बरेच मुलांचे मेसेजेस आलेले होते. काउन्सिलिंगच्या संदर्भाने एकूण जी काही प्रवेश प्रक्रिया होते त्या संदर्भात बरेच पालकांना विविध प्रश्न पडतात किंवा विद्यार्थ्यांना पडतात, तर त्याला एकत्रित उत्तर देण्यासाठी आणि याशिवाय महाराष्ट्रामध्ये आता एकूण किती नवीन मेडिकल कॉलेजेस येत आहेत आणि त्याच्या सीट्स किती वाढल्या त्या संदर्भाने आपण हा व्हिडिओ बनवतोय. सर्वप्रथम आपण घेऊयात पालकांचे प्रश्न किंवा विद्यार्थ्यांनी जे काही प्रश्न विचारले ते. एक बेसिक प्रश्न पालकांनी विचारलेला की डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर रहिवासी प्रमाणपत्र लागेल का. आता पूर्वी काय होतं की तहसील ऑफिसमधून 2 प्रकारचे डॉक्युमेंट पालकांना आणि विद्यार्थ्यांना मिळायचे. एक असायचं एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट, दुसरं असायचं रहिवासी प्रमाणपत्र. परंतु आता बऱ्याच तहसील ऑफिसमध्ये रहिवासी प्रमाणपत्र हे देत नाहीत आणि एज नॅशनॅलिटी डोमिसाईल सर्टिफिकेट देतात, तर रहिवासी सर्टिफिकेटच्या जागेवर डोमिसाईल सर्टिफिकेट हे ग्राह्य धरलं जातं. त्यामुळं डोमिसाईल सर्टिफिकेट जर असेल तर रहिवासी प्रमाणपत्र आपल्याला काढायची गरज नाही. यापूर्वी काढलं असेल तर इट्स ओके, नसेल काढलं तर काही चिंता करायचं कारण नाही. हा एक प्रश्न पहिला होता. दुसरा प्रश्न होता कॅरेक्टर सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये, कॅरेक्टर सर्टिफिकेट कोठे मिळेल आणि कुणासाठी लागेल. तर कोठे मिळेलचा प्रश्न खूप सोपा आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट हे तुम्हाला तुमचं जिथं 12वी झालं त्या कॉलेजमध्ये काढायचं आहे, ज्युनियर कॉलेज जे होतं तुमचं. आता बऱ्याचदा पालकांना प्रश्न पडतो किंवा विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की आम्ही तर 12वी पासआउट झालेलो आहे ऑलरेडी, किंवा आम्ही रिपीट करत होतो तर 1 वर्ष झालं कॉलेज संपून, मग कॉलेजवाले आम्हाला सर्टिफिकेट देतील का. सर्टिफिकेटवर साधा मॅटर असतो की एक्स वाय झेड हा विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये या वर्षी शिकायला होता, याची वागणूक चांगली आहे, हे फक्त तिथं मेन्शन केलं असतं. आणि बऱ्याचदा बोनाफाईड सर्टिफिकेट जर तुम्ही घेतलेलं असाल कॉलेजकडनं तर त्यावर सुद्धा एक ओळ किंवा एक लाईन नमूद केलेली असते, त्यामध्ये सुद्धा हा उल्लेख असतो की संबंधित विद्यार्थ्याची वागणूक चांगली आहे. तर कॅरेक्टर सर्टिफिकेट म्हणजे तुमच्या कॉलेजमधून तुम्हाला घ्यायचे. यासाठी पोलीस स्टेशनला वगैरे जाण्याची गरज नाही, कारण अनेक विद्यार्थ्यांचे मला फोन आहेत किंवा मेसेज आहे, सर मग ते कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनमधून घ्यायचं आहे का. तर असं काही करायची गरज नाही. आणि ते कुणाला लागेल, महाराष्ट्रामध्ये जी काही प्रवेश प्रक्रिया होते मेडिकलची त्याच्यामध्ये MBBS, BDS, BMS, BHMS, फिजिओथेरपी, नर्सिंग एवढे सारे ॲडमिशन होतात नीटवर, व्हेटरनरी सायन्स वगैरे हे ॲडिशनल. तर याच्यामध्ये मोस्टली MBBS गव्हर्नमेंट आणि MBBSचे जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तिथंच या कॅरेक्टर सर्टिफिकेटची मागणी होते. इतरत्र फार ठिकाणी या संदर्भाने फार काही डिमांड होत नाही. आणि हे खूप सोपा विषय आहे, जरी तुमची 12वी पासआउट झालेली असेल तर कॉलेज तुम्हाला हे लिहून नक्की देईल की हे विद्यार्थी आमच्याकडे शिकायला होता, होता आता आहे नाही, होता आणि याची वागणूक चांगली आहे. तर सिम्पल विषय आहे, तर कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या कॉलेजमधनं घ्यायचं आहे. दुसरा एक विद्यार्थ्याचा प्रश्न होता PWD सर्टिफिकेट, PWD कोट्यामध्ये, हँडिकॅप कोट्यामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये काढलेले सर्टिफिकेट चालेल का. आता खरं तर हे या संदर्भात आपण ऑलरेडी 2 महत्त्वाचे व्हिडिओ पोस्ट केलेले. महाराष्ट्र शासनाच्या मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये किंवा ऑल इंडियाच्या मेडिकल ॲडमिशन प्रोसेसमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला हँडिकॅप कॅन्डिडेट म्हणून जर पार्टिसिपेट करायचं असेल तर 16 ठिकाणी जे 16 संस्था म्हणूयात आपण त्याला किंवा हॉस्पिटल्स म्हणूया, जे सेंट्रल गव्हर्नमेंटनी NTA किंवा म्हणजे जे काय काउन्सिल आहे मेडिकल काउन्सिल यांनी जे नमूद करून दिलेत त्याच ठिकाणाहून तुम्हाला हे सर्टिफिकेट काढायचे. इतर ठिकाणी काढलेले सर्टिफिकेट हे व्हॅलिड नाहीत. त्यामुळं असे कुणी विद्यार्थी असतील की ज्यांनी जे जेन्युअनली हँडिकॅप आहेत आणि त्यांनी अजूनही हँडिकॅप सर्टिफिकेट काढलेलं नाही किंवा काढलंय पण ते जिल्हा रुग्णालयाचं आहे, त्या सगळ्या पालकांनी जे आहे तात्काळ मुंबईला JJ हॉस्पिटल किंवा नागपूरला एम्स हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन, याशिवाय 2 ऑप्शन मुंबईमध्ये पण आहेत, परंतु किमान या 2 पैकी एका ठिकाणी जाऊन जे तर आपलं हँडिकॅपचं सर्टिफिकेट प्राप्त करून घ्यावं. त्यासाठी रितसर तुमच्या चेकिंग होईल आणि त्यानंतर तुम्हाला ते हँडिकॅप सर्टिफिकेट मिळेल. जिल्हा रुग्णालयातून काढलेलं सर्टिफिकेट तुम्हाला मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेसाठी व्हॅलिड किंवा ग्राह्य धरल्या जात नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न होता स्पॉट ॲडमिशन हा ऑनलाईन असतो की ऑफलाईन. स्पॉट ॲडमिशन म्हणजे कसं असतं, पहिला राऊंड असतो, राऊंड 1, राऊंड 2 आणि मॉपअप राऊंड
म्हणजे राऊंड थ्री. तर हे खरं तर पहिले हे तिन्ही पण राऊंड हे ऑनलाईन असतात. राऊंड वनची सिलेक्शन लिस्ट येते, राऊंड टूची येते, राऊंड थ्रीची पण येते, त्याला मॉपअप राऊंड म्हणतात. पण तोही राऊंड हा ऑनलाईन असतो. आणि बऱ्याचदा पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फार गैरसमज आहे की मॉपअप राऊंडमध्ये खूप कमी मार्कवर ॲडमिशन मिळतं. असं अजिबात नाही. मॉपअप राऊंडसुद्धा सिलेक्शन राऊंड आहे, त्यामुळं तिथेसुद्धा मेरिटनुसार तुमच्या मार्कानुसार गुणवत्तेनुसारच प्रवेश होणार. परंतु याच्यानंतर जो राऊंड होतो तो असतो स्पॉट ॲडमिशन राऊंड. तर स्पॉट ॲडमिशन राऊंड हा फक्त प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस, मग ते MBBSचे असतील, मग ते BDSचे असतील, पुढच्या राऊंडमध्ये BMS BHMSचे असतील, तर स्पॉट ॲडमिशन हा जो प्रकार आहे हा प्रायव्हेट कॉलेजला लागू आहे. गव्हर्नमेंट राऊंड, गव्हर्नमेंट कॉलेजच्या हद्दीपर्यंत विचार केला तर जो तिसरा राऊंड नंतर सीट रिक्त झाल्या तर चौथा ऑनलाईन राऊंड लागेल सिलेक्शन लिस्ट. चौथ्या राऊंडमध्ये परत सीट रिक्त राहिल्या तर पाचवा राऊंड लागेल ऑनलाईन पद्धतीनं. म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट्स भरण्यासाठी फिजिकली प्रेझेंट राहून अर्ज करायची केव्हाही गरज नाही. आपण फक्त रितसर प्रॉपर अर्ज करावा आणि मग राऊंडमध्ये जर आपल्याला ॲडमिशन मिळालं तर मग आपण ते ॲडमिशन घ्यावं. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, व्हॅलिडिटीला अप्लाय केलंय तर रिसिप्टवर ॲडमिशन होईल का? पालकांचा प्रश्न आहे विद्यार्थ्याचा. तर व्हॅलिडिटीला अप्लाय केलं तर रिसिप्टवर ॲडमिशन होईल का? तर लक्षात घ्या, जर आता व्हेरिफिकेशन झालं, जेव्हा आता आपण ॲडमिशनसाठी जातोय, व्हेरिफिकेशन होईल, व्हेरिफिकेशनला कदाचित तुमची रिसिप्ट ग्राह्य धरल्या जाईल आणि तुम्हाला आहे त्या कॅटेगरीत तुम्ही पुढे जाल. नंतर तुमची चॉईस फिलिंग होईल, नंतर कॉलेज अलॉट होईल. कॉलेज अलॉटमेंट झाल्यानंतर ज्या ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन तुमच्याकडे व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. जर तेव्हाही तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर मग मात्र तुमचं ते ॲडमिशन कॅन्सल होईल. संबंधित कॉलेज CET सेलला तुमचं रिपोर्टिंग करेल, तुमची जी काय कॅटेगरी आहे ती रद्द होऊन तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये टाकलं जाईल. आणि मग पुढच्या राऊंडमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये जर तुमचा स्कोअर बसला तर मग तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल. म्हणून जेही मुलं कॅटेगरीत असतील, म्हणजे ते SC असेल, ST असेल, NT1, NT2, NT3, VGNT, SBC, OBC या सगळ्या कॅटेगरीच्या मुलांनी लवकरात लवकर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्राप्त करून घ्यावं. ज्यांच्याकडे असेल त्यांच्यासाठी हा विषय नाही, ज्यांच्याकडे आहे तर ते व्हेरी गुड. त्यानंतर पुढचा विषय होता, एज, नॅशनॅलिटी व डोमिसाईल सर्टिफिकेट वेगवेगळे असतात का? आता बघा, मोस्टली बरेचसे जे तहसील ऑफिस आहेत तर तिथं एकत्रित सर्टिफिकेट दिलं जातं, म्हणजे एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल. तुम्ही पण तुमचं चेक करून घ्या. तर मोस्टली एक आहे, परंतु काही ठिकाणी एज अँड नॅशनॅलिटीचं एक भेटतं, दुसरं सर्टिफिकेट एज अँड डोमिसाईलचं वेगळं भेटतं. हे मोस्टली जालना जिल्ह्यातल्या बऱ्याचशा तहसील ऑफिसमध्ये दोन सर्टिफिकेट मिळतात. तुम्ही तुमचं चेक करून घ्या. तुमच्याकडे जर एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल एकत्र असेल तर ते चालतं. एजंट नॅशनॅलिटी आणि एजंट डोमिसाईल वेगवेगळं असेल तेही चालतं. पण नुसतं एजंट नॅशनॅलिटी आहे, डोमिसाईल काढलेलं नाही आहे, तर ते काढून घ्या. किंवा एजंट डोमिसाईल काढलं, एजंट नॅशनॅलिटी सर्टिफिकेट काढायचं राहिलं तर ते काढून घ्या. दोन्हीपैकी एक असेल तर एक, राहिलेलं कोणतं असेल तर ते काढून घ्या. वेगवेगळे असतील तरी चालतात, एकत्र असेल एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट तेही चालतं. जर असतील तर काही चिंता नाही, नसतील तर ते काढून घ्या. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेटवर उत्पन्नाची मर्यादा आणि दुसरा विषय त्याची व्हॅलिडिटी. तर उत्पन्नाची मर्यादा तर पालकाचं जे काय उत्पन्न असेल त्याच्यानुसारच ठरणार. मग तो शेतकरी असेल त्याचं 40,000, 50,000, 60,000 जे पण असेल, सर्व्हिसवाले असतील, फॉर्म नंबर 16 जोडून त्यांनी काढलेलं असेल तर ते जे काय सॅलरी प्रमाण असेल ते असेल. परंतु त्याचं अकॅडमिक इयर चेक करा, कारण बऱ्याच जणांकडे मागच्या वर्षीचंच इन्कम सर्टिफिकेट त्यांनी आपल्याला ॲडमिशन प्रोसेससाठी दिलं होतं. पण काळजीपूर्वक चेक केल्यावर लक्षात येतं की ते अकॅडमिक इयर 21-22 वैध आहे किंवा व्हॅलिड आहे. आता 22-23 अकॅडमिक प्रोसेस चालू होईल तेव्हा आता यावर्षी मिळणारं जे इन्कम सर्टिफिकेट असेल त्याच्यावर तुमचं शैक्षणिक वर्ष 2022-23 पर्यंत व्हॅलिड किंवा 31 मार्च 2023 पर्यंत व्हॅलिड असलेलं इन्कम सर्टिफिकेटच तुम्हाला काढून ठेवायचं आहे, जे तुम्हाला नंतर ॲडमिशन प्रोसेसमध्ये लागेल. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट, हे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस लागेल का? बिलकुल लागेल. जेव्हा आपण महाराष्ट्र शासनाचे रजिस्ट्रेशन करतो तेव्हा आपल्याला हे गॅप सर्टिफिकेट स्कॅन करून अपलोड करावं लागतं. त्यामुळे ज्याही मुलांचा गॅप असेल
त्या सगळ्या मुलांनी गॅप सर्टिफिकेट काढावं, हे कुठून काढावं यापूर्वी पण सांगितलेलं आहे, आता पण शॉर्टमध्ये सांगतो. कोणतेही जे वकील आहे, जे नोटराईज आहेत, नोटरी मत ज्याला म्हणतो आपण साध्या भाषेत, त्यांच्याकडून काढा किंवा तहसील ऑफिसमधून काढा, ते सर्टिफिकेट तुम्हाला काढणं फार फार गरजेचं आहे. आणि आता शेवटचा मुद्दा जो सगळ्यांच्या आवडीचा जिव्हाळ्याचा आहे, तो म्हणजे नव्यानं महाराष्ट्रात MBBSच्या किती सीट्स वाढल्या, आहे ना जिव्हाळ्याचा विषय. तर महाराष्ट्रामध्ये मागच्या 2-3 दिवसापूर्वी एक महत्वाची न्यूज होती, तेरणा मेडिकल कॉलेज मुंबई हे सेमी गव्हर्नमेंटचं कॉलेज म्हणूयात आपण याला, जे अतिशय नामांकित कॉलेज आहे, तिथे 50 सीट्स नव्यानं ॲड होत आहेत यावर्षीपासून. त्यासंदर्भातलं NMC वेबसाईटवर ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा उपलब्ध झालेलं आहे. याशिवाय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज उस्मानाबादच्या पण 100 सीट्स NMC वेबसाईटवर जे तर ॲड झालेल्या आहेत. लवकरच मोस्ट प्रॉबेबली या आठवड्यात जर ब्राउचर आलं तर त्याच्यातही आपल्याला नवीन जर काही कॉलेजेस ॲड झाले तर त्याची पण इनटेक किंवा एक्झिस्टिंग कॉलेजेस जे आहे त्यांची पण वाढलेली इनटेक लक्षात येईल. परंतु याशिवाय जे रत्नागिरीचं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याची पण अनाऊन्समेंट झालेली आहे. तिथं जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आलं तर तिथल्या 100 सीट्स नव्याने ॲड होतील. म्हणजे तुर्तास तरी महाराष्ट्रामध्ये 250 जागा या MBBSच्या वाढत आहेत. आणि हा महाराष्ट्रातील तमाम मुलांसाठी, ज्यांचं MBBSचं स्वप्न आहे त्या मुलांसाठी हा अतिशय सुखद आणि आनंदाचा विषय आहे. याशिवाय महाराष्ट्रामध्ये अजूनही काही गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजेस येणं अपेक्षित आहे. काल परवा एक न्यूज होती की महाराष्ट्रामध्ये नव्यानं 6 कॉलेजेस ॲड होत आहेत, परंतु ते कशा टप्प्याटप्प्याने ॲड होतील त्याबद्दल अजून प्रॉपर माहिती नाही आहे, त्यामुळे मी जास्त त्या विषयावर बोलणार नाही. सो हे सगळे महत्त्वाचे विषय, महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मी शेअर करतोय. यातून तुम्हाला जर काही फायदा होत असेल तर निश्चितपणे कमेंट्स करा, हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना शेअर करा. काउन्सिलिंगच्या संदर्भाने, BAMS ॲडमिशनच्या संदर्भाने, मॅनेजमेंटच्या MBBS मॅनेजमेंटच्या ॲडमिशनच्या संदर्भाने, BDSच्या मॅनेजमेंटच्या ॲडमिशनच्या संदर्भाने कुणालाही मदत लागली महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर, निश्चितपणे आम्हाला तुम्हाला खात्रीपूर्वक व्यवस्थित पॅकेजमध्ये तुमचं ॲडमिशन करून देण्यासाठी आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. काउन्सिलिंगच्या संदर्भाने कुणालाही जॉईन करायचं असेल तर त्यांनीसुद्धा आमच्याकडे एनरोल करा. ज्या मुलांना आमच्यापर्यंत येणं शक्य नाही आहे, ते स्वतः रजिस्ट्रेशन वगैरे करायला तयार असतील तर माफक फीसमध्ये फक्त टाईम टू टाईम सगळे अपडेट, प्रॉपर सूचना आणि प्रेफरन्स फॉर्मच्या संदर्भाने आम्ही निश्चितपणे मदत द्यायला उपलब्ध आहोत. जे पण इच्छुक असतील त्यांनी निश्चितपणे या व्हिडिओमध्ये मी नंबर टाकेल किंवा आपल्या याच्यामध्ये पण नंबर देईल, तिथे पण तुम्ही ते त्याच्यावरून मेसेज मला करू शकता. याशिवाय जे फ्री अपडेट्सच्या संदर्भाने आपण व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, तिथेसुद्धा त्याची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, त्याला तुम्ही फ्रीमध्ये जॉईन करू शकता. त्यावरसुद्धा हे सगळे महत्त्वाचे व्हिडिओ वेळोवेळी येत राहील. ही अतिशय महत्त्वाची सूचना, माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. नव्यानं जर ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला आपण व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर गरजू मुलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.